गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. डिफरेंशिएशन टॉपिकची आपली लास्ट एक्सरसाइज सुरू आहे बघा, ज्याच्यामध्ये आपण हायर ऑर्डर डेरिवेटिव हा पॉईंट बघतोय. एक्सरसाइज कोणती आहे? एक्सरसाइज नंबर मला वाटते 2.5 काहीतरी, सॉरी 1.5 आहे. त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 3 आपल्याला बघायचा. याच्यामध्ये चार क्वेश्चन आहेत मेन, त्यातले दोन क्वेश्चन आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. हां, मग क्वेश्चन नंबर 3 बघायचा आपल्याला, मेन क्वेश्चन नंबर 3. एक्सरसाइज कोणती आहे म्हटलं मी 1.5, एक्सरसाइज नंबर 1.5. मग याच्यामध्ये आता मेन क्वेश्चन काय दिलेलं नाही आहे, डायरेक्ट एक्झाम्पल दिले आहेत, ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. बघा काय असणार आहे, हायर ऑर्डर डेरिवेटिव याच्यावरती बघतो आहे आपण. हां, मग फर्स्ट एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे. इफ एक्स इज इक्वल टू, दिलं आहे एक्स इज इक्वल टू आहे 8t² आणि वाय इज इक्वल टू दिलेलं आहे 2at. या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, एक्स इज इक्वल टू आणि वाय इज इक्वल टू, देन शो दॅट. तर याच्यावरून आपल्याला प्रूफ करायचं आहे बघा. देन शो दॅट, काय प्रूफ करायचं आहे बघा, एक्स इंटू वाय डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस ए इज इक्वल टू 0. ही व्हॅल्यू काय मिळत्या? 0 मिळत्या, असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. दिले काय काय बघा, एक्स दिलेलं आहे आणि वाय दिलेलं आहे, लक्षात आहे. आता आपण डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर म्हणजे किती वेळा डिफरन्शिएट केलं आहे बघा, हे 2 वेळा डिफरन्शिएट केलेलं आहे, बरोबर आहे. मग आता मी एक्स इज इक्वल टू लिहून घेतलं, एक्स इज इक्वल टू किती आहे 8t² आहे. हां, मग हा एक्स आता मी इथे डिफरन्शिएट करणार. विथ रिस्पेक्ट टू काय करावं लागेल सांगा? पहिला डी वाय बाय डी एक्स फाईंड करायचं आहे ना आपल्याला, पण एक्स डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू टी न, वाय डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू टी न, आणि मग त्याचं डी वाय बाय डी एक्स म्हणजे पॅरामेट्रिक थेरमचा जो पॅरामेट्रिक फंक्शनचा जो थेरम आहे तो थेरम आपण यूज करणार. मग हा एक्स इकडे लिहून घेतला मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. मग डी एक्स बाय डी टी काय येईल बघा, डी एक्स बाय डी टी डेरिवेटिव्ह ए कॉन्स्टंट तसाच राहील, टी स्क्वेअरचे डेरिवेटिव्ह 2t, म्हणजे काय आलं डेरिवेटिव्ह याचं 2at मिळालं. ही व्हॅल्यू कशाची मिळाली? डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू मिळाली. सेम असं वायचं पण डेरिवेटिव्ह घ्यायचं, ह्याला इक्वेशन 1 म्हणे आपण. सेम असं मी इकडं वाय लिहिते बघा, वाय इज इक्वल टू किती दिलेलं आहे 2at दिलेलं आहे. वाय पण डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू टी ना, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. मग काय येणार वायचं डेरिवेटिव्ह बघा, डी वाय बाय डी टी इज इक्वल टू, डी वाय बाय डी टी इज इक्वल टू टीचं डेरिवेटिव्ह 1 येईल आणि कॉन्स्टंट किती राहिला 2a राहिला. हां, हे झालं इक्वेशन 2. मग आता पुढं, देअरफोर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, देअरफोर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय ना डेरिवेटिव्ह बघा, डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. इथे व्हॅल्यू ॲड करायच्या, डी वाय बाय डी टी किती आहे तसं आपण फाईंड केला तो 2a, आणि डी एक्स बाय डी टी किती आहे 2at. मग 2a कॅन्सल होऊन राहिलं काय बघा, फक्त 1/t राहील. कशाची व्हॅल्यू मिळाली? ही डी वाय बाय डी एक्सची. मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली बघा आपल्याला, 1/t मिळाली. पण हे एवढंच फाईंड करायचं आहे का? नाही आहे. इथं काय सांगितलं आहे, एक्स वाय डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, म्हणजे याचं अगेन डेरिवेटिव्ह घ्यावं लागेल आपल्याला. हां, मग आता हे काय करणार मी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, आता टी न घेऊन चालेल का हे डिफरन्शिएट बघा. बरं, डी वाय बाय डी एक्स आहे तो अगेन डिफरन्शिएट करतोय आपण, म्हणजे डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर मिळवायचं आहे. त्यामुळे हे डिफरन्शिएट करताना विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल, एक्स घ्यावं लागेल, लक्षात आहे. म्हणजे इथं लेफ्ट साईडला काय येणार, डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1/t. डिफरन्शिएट कसा लिहायचा, डी बाय डी एक्स ऑफ इथं काय येईल 1/t, बरोबर आहे. पण हा आता टी फंक्शन आहे, मग ते सेपरेट करायचं आहे, म्हणजे ते कसं लिहितो आपण, डी बाय डी टी 1/t ॲज इट इज, आणि इथं काय लिहायचं, डी टी बाय डी एक्स लिहायचं, असे येते का? चेन रूलचा यूज केला, डी बाय डी टी हा 1/t ॲज इट इज, आणि टी डिफरन्शिएट करायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स ना. मग इथे मी आता काय करणार, 1/t डेरिवेटिव्ह ते किती येईल सांगा, 1/t डेरिवेटिव्ह मायनस 1/t स्क्वेअर, आणि हा जो डी टी बाय डी एक्स आहे त्याची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये, इथं डी एक्स बाय डी टी किती आहे 2at मिळतोय,
डी टी बाय डी एक्स म्हणजे किती येईल, 1/2 a t मिळेल. येथे लक्षात असा घ्यायचा 2 a t मिळेल. हां, हे कशावरून लिहिलं आपण, इक्वेशन 1 वरनं, फ्रॉम इक्वेशन 1. येथे लक्षात असा घ्यायचा. मग आता पुढे जायचं. हे काय आहे बघा, आता इथं डी बाय डी एक्स म्हणजे इथे काय लिहिता येणार आहे आपल्याला, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर लिहू शकतो आपण. मग डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर मिळाला, पण इथे जे प्रूफ करायचं त्याच्यामध्ये एक्स आणि वायची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, म्हणजे एक्स आणि वाय पाहिजे आहे, प्लस ए कॉन्स्टंट पाहिजे. मी इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक्स आणि वायचा काही संबंध आहे का, नाही आहे. पण एक्स आणि वायच्या आपल्याकडे व्हॅल्यू आहेत ना, एक्स इज इक्वल टू किती आहे, ए टी स्क्वेअर आहे, वाय इज इक्वल टू 2 a t आहे. मग या व्हॅल्यू इथे ॲडजस्ट करावं लागतील. आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा 2 a t दिसतोय सगळ्यांना, म्हणजे इथं मी वाय लिहू शकते, 2 a t म्हणजे वाय लिहित आहे. मग एक्सची व्हॅल्यू काय आहे, ए टी स्क्वेअर. मग इथं फक्त टी स्क्वेअर आहे, ए ची टर्म आहे का इथं, नाही आहे. आणि एक्स्ट्रा ए पण अजून आपल्याला लागणार आहे, त्यामुळे मी या इक्वेशनला काय करणार बघा, हे काय आहे, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आहे, मायनस 1 आहे तिथे मी काय करणार, ए ने इथं मी मल्टीप्लाय करणार आणि डिवाइड पण करणार. डिवाइड केलेला ए मी टी स्क्वेअर सोबत लिहिला आणि हा 2 a t इकडं ॲज इट इज ठेवला. बघा, ए ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं, हा 2 a t साईडलाच ठेवला आणि मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेला ए जो आहे तो असा मी इथं लिहिलेला. मग याच्यामुळे काय झालं बघा, आता म्हणजेच हे इज इक्वल टू मी काय लिहू शकते, मायनस ए डिवायडेड बाय ए टी स्क्वेअर म्हणजे एक्स व्हॅल्यू मिळाली आणि 2 a t म्हणजे काय मिळालं, वायची व्हॅल्यू मिळाली. लक्षात येते सगळ्यांच्या. मग हा आता डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ए डिवायडेड बाय एक्स वाय मिळाला. डिवायडेड बाय जो एक्स वाय आहे तो मी इकडं आणला, मग तो डी टू वायला मल्टिप्लाय होईल का, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय होईल, इज इक्वल टू किती राहिलं, मायनस ए. आणि तो मायनस ए परत मी इकडं आणला म्हणजे काय होईल बघा, एक्स इंटू वाय डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, तो मायनस ए इकडे येऊन प्लस होईल, इज इक्वल टू इथं काय राहिलं बघा, फक्त 0 राहिलं. म्हणजे जे प्रूफ करायचं होतं ते मिळालं का बघा, एक्स वाय इंटू डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस ए इज इक्वल टू 0. ह्याच्यावरून आपल्याला जे प्रूफ करायचं होतं ते इथं मिळालेलं. येते लक्षात सगळ्यांच्या, सेम टाईपचा होता. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2, याच्यामध्ये काय दिलं आहे बघा, इफ वाय इज इक्वल टू ई रेस टू एम टॅन इनवर्स ऑफ एक्स, इफ वाय इज इक्वल टू दिलेलं आहे ई रेस टू एम टॅन इनवर्स ऑफ एक्स, शो दॅट. याच्यावरून आपल्याला काय प्रूफ करायचं आहे बघा, शो दॅट 1 + x² डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 2x - m डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. हे आपल्याला प्रूफ बघा, 1 + x² डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 2x - m डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0, हे असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. मग आता हे प्रूफ करायचं आहे म्हटलं आपण काय करणार, 2 वेळा डेरिवेटिव्ह तर आहे याच्यामध्ये, म्हणजे याचा 2 वेळा डेरिवेटिव्ह घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी अगोदर काय करावं लागेल, वाय इज इक्वल टू लिहून घ्यावं लागेल. वाय इज इक्वल टू काय बघा, ई रेस टू एम टॅन इनवर्स ऑफ एक्स, हा वाय आहे. हा वाय आपण आता डिफरन्शिएट करायचा आहे, असा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय ॲज इट इज डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्याचं डेरिवेटिव्ह काय येणार आहे बघा, आता डी वाय बाय डी एक्स येईल इथं. ई रेस टूचं डेरिवेटिव्ह काय लिहितो आपण, ॲज इट इज ई रेस टू एम टॅन इनवर्स ऑफ एक्स लिहिते, बरोबर आहे. पण परत डी बाय डी एक्स ऑफ काय येणार सांगा, रेस टू पॉवरची जी काय टर्म आहे, एम टॅन इनवर्स ऑफ एक्स, याचं परत डेरिवेटिव्ह येईल. मग आता बघा काय येईल, इज इक्वल टू ई रेस टू एम टॅन इनवर्स ऑफ एक्स, आणि इथं एम आहे असा कॉन्स्टंट आहे एम, त्यामुळे तो आहे असा राहील. टॅन इनवर्सचं डेरिवेटिव्ह ते किती येणार, 1 + x² डिनॉमिनेटरला येईल. ई रेस टू एम टॅन इनवर्स ऑफ एक्स आणि एम डिवायडेड बाय 1 + x² हे कशाचं डेरिवेटिव्ह आलं, टॅन इनवर्सचं डेरिवेटिव्ह आलं. आता मी पुढं काय करणार बघा, याच्यामध्ये
ई रेस टू एम आहे, बरोबर आहे का? एम टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे, आणि हा एम डिवायडेड बाय वन प्लस एक्स स्क्वेअर आहे. मग आता हे जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर टॅन इनवर्स वगैरे ही टर्म कुठं दिसते का? जे प्रूफ करायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये, टॅन इनवर्स वगैरे कुठं टर्म आहे का? नाही आहे. त्यामुळे हा ई रेस टू एम टॅन इनवर्स आपल्याला आहे असं ठेवून चालणार नाही आहे. मी तो काय करणार बघा, ई रेस टू एम टॅन इनवर्स ऑफ एक्स, म्हणजे आपण परत काय लिहू शकते, वाय आहे असं लिहू शकते का? बघा वायची व्हॅल्यू आहे ना ती ई रेस टू एम टॅन इनवर्स ऑफ एक्स, म्हणजे हा जो ई रेस टू एम आहे आणि टॅन इनवर्स, सो म्हणजे मी काय लिहिणार, वाय लिहिणार, आणि वाय एम डिवायडेड बाय वन प्लस एक्स स्क्वेअर हे ॲज इट इज ठेवायचं. हां, पुढं आता बघा, मी तो ई जो आहे तो इथं आता लिहिणार. ई रेस टू म्हणजे लेफ्ट साईडला काय येणार, लेफ्ट साईडला डी वाय बाय डी एक्स आहे इज इक्वल टू हा ई रेस टू एम टॅन इनवर्स म्हणजे वाय, आणि हा इन टू एम एम वाय डिवायडेड बाय काय येईल, वन प्लस एक्स स्क्वेअर येईल. हां, मग आता जे प्रूफ करायचं आहे त्यात वन प्लस एक्स स्क्वेअर आहे, पण तो कुठं आहे, डी टू वायला मल्टिप्लाय, त्यामुळे हा जो डिवाइड वन प्लस एक्स स्क्वेअर आहे तो मी इकडं आणणार. म्हणजे बघा, वन प्लस एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय केला मी इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय राहील, एम आणि वाय राहील. हां, आता हे मी अगेन डिफरन्शिएट करणार, लक्षात येते, हे अगेन डिफरन्शिएट करायचं, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग याचा डेरिवेटिव दोन टर्मचा इथं प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्टला यूज करायचं, वन प्लस एक्स स्क्वेअर आणि डी वाय बाय डी एक्स. पहिलं फंक्शन आहे असं वन प्लस एक्स स्क्वेअर, डी वाय बाय डी एक्स डेरिवेटिव डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, प्लस डी वाय बाय डी एक्स आहे असा वन प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिवेटिव. याचं डेरिवेटिव काय येईल सांगा, वनचं कॉन्स्टंट आहे झिरो येईल, एक्स स्क्वेअरचं डेरिवेटिव टू एक्स येईल, इज इक्वल टू राईट साईडला पण डेरिवेटिव येणार, एम कॉन्स्टंट आहे, वायचं डेरिवेटिव काय येईल, डी वाय बाय डी एक्स. पुढा हा वन प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर ॲज इट इज, ही टर्म मिळाली का बघा बरं, वन प्लस एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, एक टर्म आपल्याला तिथं मिळालेली. आता राहिला फक्त टू एक्स मायनस एम डी वाय बाय डी एक्स. आता डी वाय बाय डी एक्स जर ऑब्झर्व केला तर दोन टर्म आहेत, त्या दोन टर्म आपल्याला एकत्र कराव्या लागतील, म्हणजे तिकडचा जो डी वाय बाय डी एक्स इथे किती आहे, टू एक्स आहे, इकडचा इकडं आणून मायनस करायचा, मायनस एम डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू झिरो. म्हणजेच बघा आता वन प्लस एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस हा टू एक्स मायनस एम कॉमन काढायचा, बाहेर काय राहिलं, डी वाय बाय डी एक्स, आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं जे मिळालं, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आणि डी वाय बाय डी एक्स अशा दोन टर्म आपल्याला तिथं मिळवायच्या होत्या, त्या इथं मिळालेल्या येते लक्षात सगळ्यांच्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आता, सेम असंच असेल, म्हणजे याच टाईपची एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. बघा हे झालं सेकंड एक्झाम्पल, नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल दिले, इफ एक्स इज इक्वल टू, एक्स इज इक्वल टू कॉस टी, y इज इक्वल टू ई रेस टू एम टी, शो दॅट प्रूफ काय करायचं आहे बघा, वन मायनस एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स मायनस एम स्क्वेअर वाय इज इक्वल टू झिरो. वन मायनस एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स मायनस एम स्क्वेअर वाय इज इक्वल टू झिरो. हां, आता हे आपल्याला प्रूव करायचं आहे, एक्स आणि वाय सेपरेट दिलं आहे बघा, टी फंक्शनमध्ये दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला अगोदर ते दोन्ही सेपरेट डिफरन्शिएट करावे लागतील विथ रिस्पेक्ट टू टी न, मग त्याचं डेरिवेटिव डी वाय बाय डी एक्स फाईंड करावं लागेल. आता मी इकडे एक्स इज इक्वल टू लिहून घेतलं, काय आहे,
कॉस टी डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टी ने कराव लगे विथ रिस्पेक्ट टू टी मैं डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू कॉस टी चे डेरिवेटिव का माइनस साइन टी कॉस टी चे डेरिवेटिव आलो माइनस साइन टी सेम अस वाय इज इक्वल टू लिखन घाय का है वाय ई रेस टू एम इंटू टी मैं वाय डिफरेंशिएट कराए विथ रिस्पेक्ट टू टी न y चे डेरिवेटिव काय येईल y इज इक्वल टू ॲज इट इज ई रेस टू एम टी येईल पण ई रेस टू एम आणि टी आहे त्यामुळे परत रेस टू पॉवरचं डेरिवेटिव एम इंटू टीचं डेरिवेटिव काय येईल ॲज इट इज एम येईल टीचं डेरिवेटिव वन आलं म्हणजेच काय आलं बघा वायची व्हॅल्यू एम इंटू ई रेस टू एम टी येईल हां हे इक्वेशन वन म्हणावं लागेल डी एक्स बाय डी टी सॉरी इथं डी वाय बाय डी टी आहे डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू मिळाली एम इंटू ई रेस टू एम टी देअरफोर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे डी वाय बाय डी टी आणि डिवायडेड बाय काय आहे सांगा डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू आता डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू किती एम इंटू ई रेस टू एम टी आणि डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू किती आली मायनस साईन टी आली हां आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर मी याच्यामध्ये अजून एक चेंज करू शकते बघा एम इंटू ई रेस टू एम टी आहे बरोबर आहे का ई रेस टू एम टी म्हणजे इथं काय आहे बघा वायची व्हॅल्यू दिसते सगळ्यांना म्हणजे मी इथं काय लिहू शकतो आहे एम आणि वाय लिहू शकतो आहे आणि डिवायडेड बाय जो मायनस साईन टी आहे आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं डेरिवेटिवमध्ये तर साईन किंवा कॉस फंक्शन कुठं आहे का जे फंक आपल्याला प्रूफ करायचं आहे त्याच्यामध्ये नाही आहे म्हणजे मला साईन टीच्या ठिकाणी वन मायनस एक्स स्क्वेअर अशी टर्म ॲडजस्ट केली पाहिजे म्हणजे कशी येणार बघा एक्सची व्हॅल्यू काय माहिती आहे आपल्याला कॉस टी माहिती आहे मग साईनची ठिकाणी ॲडजस्टमेंट अशी करायची जेणेकरून कॉस टी आपल्याला व्हॅल्यू तिथं काय ॲड करता येईल एक्स व्हॅल्यू तिथं ॲड करता येईल बघा मी काय करणार मायनस साईन तसंच ठेवलं साईन म्हणजे मी रूटमध्ये वन मायनस कॉस स्क्वेअर लिहू शकते का बघा बरं साईन टी म्हणजे रूटमध्ये वन मायनस कॉस स्क्वेअर लिहू शकते ना कशावरून लिहिलं हे की साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू काय माहिती आहे आपल्याला वन माहिती आहे त्याच्यावरून आपण हे लिहिलेलं आहे हां म्हणजेच इज इक्वल टू इथं मी काय करणार एम वाय डिवायडेड बाय रूट वन मायनस कॉस स्क्वेअर कॉस स्क्वेअर टी आता कॉस टी म्हणजे आपल्याला काय माहिती आहे कॉस टी म्हणजे एक्स व्हॅल्यू माहिती आहे मी ती व्हॅल्यू इथं ॲड करायची म्हणजेच एक्स स्क्वेअर मिळेल लक्षात येते सगळ्यांच्या बघा आता म्हणजे काय मिळालं देअरफोर डी वाय बाय डी एक्स व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली एम वाय डिवायडेड बाय मायनस रूट वन मायनस एक्स स्क्वेअर पण हा रूट जो डिवाइड आहे तो मी इकडं आणून मायनस इकडं मल्टिप्लाय कर मायनस साईन तसंच घ्यायचं मायनस रूट वन मायनस एक्स स्क्वेअर आणि काय येणार आहे तिथं डी वाय बाय डी एक्स येईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एम वाय मग आता रूट नाही आहे त्याच्यामध्ये त्यामुळं स्क्वेअर करावं लागेल स्क्वेअरिंग बोथ साईड स्क्वेअरिंग बोथ साईड गेल्यावर केल्यावर निगेटिव्ह साईनचा स्क्वेअर होईल हे रूटचा स्क्वेअर म्हणजे रूट निघून जाईल वन मायनस एक्स स्क्वेअर राहिला डी वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर होईल आणि इज इक्वल टू एम स्क्वेअर वाय स्क्वेअर येईल हे पुढं आपण आता डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स बघा आता काय येईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वन मायनस आता दोन फंक्शनचं इथं प्रॉडक्ट आहे पहिलं फंक्शन मी आय असं ठेवलं वन मायनस एक्स स्क्वेअर याचं डेरिवेटिव डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे एक्स स्क्वेअरचं डेरिवेटिव जसं घेतो तसं टू एक्स येईल एक्स स्क्वेअरचं डेरिवेटिव टू एक्स येतो तसं इथं काय येणार टू डी वाय बाय डी एक्स येईल पण हा डी वाय बाय डी एक्स काय करावं लागेल अगेन डिफरन्शिएट करावा लागेल म्हणजे तो काय येईल डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर येईल बघा लक्षात येते का तो आपण अगेन डिफरन्शिएट का केला कारण एक्सऐवजी वेगळी टर्म आली ना तिथं
2 dy/dx आणि या dy/dx चा अगेन डेरिवेटिव काय येईल d2y/dx² येईल प्लस हा dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज राहील आणि 1 - x² डेरिवेटिव ह्याचं डेरिवेटिव काय येईल सांगा x² 2x येईल आणि मायनस साईन ॲज इट इज राहील इज इक्वल टू अजून राईट साईडचं डेरिवेटिव आहे इज इक्वल टू काय येणार राईट साईडला सांगा m² कॉन्स्टंट आहे तो तसाच राहील y² डेरिवेटिव 2y आणि वायचं डेरिवेटिव परत dy/dx येईल येते लक्षात सगळ्यांच्या 1 - x² 2 dy/dx परत dy/dx डेरिवेटिव इथं आलं पुढं आता ॲडजस्टमेंट राहिलेली काय असेल ती करायची काय येणार आहे बघा ॲडजस्टमेंट म्हणण्यापेक्षा जे प्रूफ करायचं आहे ते बघाय प्रूफमध्ये बघा 1 - x² आहे बरोबर आहे d2y/dx² आहे म्हणजे ही टर्म तिथं आहे का नाही आहे 2 dy/dx टर्म नाही बरोबर आहे पुढं मायनस साईन आपलं पण मायनस साईन आलं इथं एक्स आहे इथं पण एक्स आहे आपला पण एक्स आला आहे फक्त dy/dx इथं स्क्वेअर आहे इथं प्रूफमध्ये एकच dy/dx दिलं आणि 2 आहे का तिथं नाही आहे म्हणजे इथं एक्स्ट्रा काय झालं dy/dx आणि 2 एक्स्ट्रा झालं आणि आता राईट साईड बघा म्हणजे -m² y आहे ना म्हणजे इथं फक्त m² पाहिजे आपल्याला y पाहिजे इथं पण 2 dy/dx काय झालं आहे एक्स्ट्रा झालेलं आहे म्हणजे सगळ्याच टर्ममध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक्स्ट्रा काय झाले 2 dy/dx ही टर्म काय झालेली आहे एक्स्ट्रा झालेली आहे म्हणजे आता काय करावं लागेल बघा डिवाईड करायचं आपण ते डिवायडिंग 2 dy/dx डिवायडिंग 2 dy/dx ऑन बोथ साईड म्हणजे इथला गेला डायरेक्ट राहिलं काय 1 - x² राहिला d2y/dx² येईल मायनस इथं एक्स मी स्क्वेअर आहे त्यातला 1 dy/dx गेला 2 पण गेला म्हणजे राहिलं काय इथं फक्त dy/dx राहिला इज इक्वल टू राईट साईडला m² y आणि हा 2 आणि dy/dx कॅन्सल झाला मग आता राहिलं काय जे प्रूफ करायचं आहे त्याप्रमाणे फक्त m² y तिकडं जो आहे तो इकडं आणायचा राहील म्हणजे 1 - x² d2y/dx² -x dy/dx -m² y इज इक्वल टू 0 हे आपल्याला जे प्रूफ करायचं होतं ते मिळालं येते लक्षात सगळ्यांच्या अशा टाईपचे एक्झाम्पल्स या एक्झरसाइजमध्ये आहेत म्हणजे या क्वेश्चनमध्ये आहेत नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय दिले बघा इफ वाय इज इक्वल टू एक्झाम्पल नंबर 4 इफ वाय इज इक्वल टू दिलेला आहे x+tan x वाय इज इक्वल टू x+tan x दिलेलं आहे त्याच्यावरनं शो दॅट काय सांगितलं आहे बघा शो दॅट बऱ्याच टर्म दिल्या म्हणजे cos² x d2y/dx² -2y + 2x म्हणजे जे y इज इक्वल टू दिलेल्या वेगळ्याच टर्म आहेत आणि जे प्रूव्ह करायचं त्याच्यामध्ये वेगळ्याच टर्म दिसत आहेत बघा म्हणजे एक्झाम्पल अगदी व्यवस्थित आपल्याला ॲडजस्टमेंट करून सॉल्व करावं लागेल कारण दिल्या टॅनची टर्म आणि आपल्याला मिळवायची आहे काय कॉसची टर्म मिळवायची कॉसची टर्म म्हणजे काय एवढं काय जास्त काय कॉम्प्लिकेटेड नाही आहे कारण टॅन डिफरन्शिएट केला की 6² होते आणि 1/cos म्हणजे 6 मिळते बघा आता वाय लिहून घेऊया वाय इज इक्वल टू काय आहे x+tan x हा वाय आपण डिफरन्शिएट करूया आता वायची व्हॅल्यू लागणार बरं काही काही जर याला इक्वेशन 1 म्हटलं तरी चालेल वायची व्हॅल्यू डिफरन्शिएट करा काय येईल dy/dx इज इक्वल टू एक्स डेरिवेटिव 1 येईल प्लस टॅन स्क्वेअरचं डेरिवेटिव काय येणार आहे 6² x आता हे dy/dx झालं आपल्याला हे अगेन डिफरन्शिएट करावं लागेल कारण d2y पाहिजे ना अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आता ह्याच्यात ॲडजस्टमेंट दुसरी काय करता येणार नाही त्यामुळे डायरेक्ट अगेन डिफरन्शिएट करायचं dy/dx डेरिवेटिव काय येईल d2y/dx² येईल
इज इक्वल टू वन काय कॉन्स्टंट आहे, झिरो होईल. आता सेक्स स्क्वेअर एक्सचं डेरिवेटिव घ्यायचं. सेक्स स्क्वेअर एक्सचं डेरिवेटिव काय येईल बघा, पहिला टू सेक एक्स येईल का, एक्स स्क्वेअरचं डेरिवेटिव घेतो तसं, आणि डी बाय डी एक्स ऑफ काय येणार, सेक एक्स. पुढं आता बघा काय येईल, टू सेक एक्स ॲज इट इज, आणि या सेकचं डेरिवेटिव, सेकचं डेरिवेटिव काय असतं, सेक एक्स इंटू टॅन एक्स असतं, ते मी इथं लिहिलं. पुढं आता डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, मी आलं काय बघा बरं, टू सेक इंटू सेक काय होईल, सेक स्क्वेअर एक्स होईल, आणि इंटू काय येणार आहे, टॅन एक्स. मग आता जरा आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागेल बघा बरं, कारण याच्या पुढं काय आपल्याला डिफरन्शिएट करून चालणार नाही आहे. मग डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टू, सेक्स स्क्वेअर जो आहे तो मी डिनॉमिनेटरला मला घ्यायचा आहे, म्हणजे मी काय लिहू शकतो इथं, टॅन एक्स मी आय असा ठेवला, डिवायडेड बाय मी इथं काय लिहू शकतोय, कॉस स्क्वेअर लिहू शकतोय का, म्हणजे वन अपॉन कॉस स्क्वेअर, म्हणजे आपण काय म्हणू शकतोय, वन अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे न्युमरेटरला सेक्स स्क्वेअर असं आपण लिहू शकतोय. म्हणजे बघा काय येईल, हा कॉस स्क्वेअर, आता इथं डी टू वायला मल्टीप्लाय आहे ना कॉस स्क्वेअर, त्यामुळे हा कॉस स्क्वेअर मी इकडं मल्टीप्लाय करणार, बघा कॉस स्क्वेअर एक्स डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टू टॅन एक्स राईट. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक टर्म पहिली आपली मिळाली, राहिलं काय फक्त मायनस टू वाय आणि प्लस टू एक्स राहील. या टर्म आता या टॅनवरून आपल्याला कशा मिळतील, तर त्याच्यासाठी टॅनची व्हॅल्यू इथे इक्वेशन वनवरनं मिळेल बघा, फ्रॉम इक्वेशन वन टॅन एक्स इज इक्वल टू किती लिहिता येईल, वाय मायनस एक्स लिहिता येईल का, ती व्हॅल्यू तिथं ॲड करायची, कॉस स्क्वेअर एक्स डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर टू इन ब्रॅकेट टॅनची व्हॅल्यू वाय मायनस एक्स फ्रॉम इक्वेशन वन. इक्वेशन वनवरनं आपण टॅन एक्सची व्हॅल्यू तिथे ॲड केली, म्हणजे काय आलं बघा, कॉस स्क्वेअर एक्स डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं, टू वाय मायनस टू एक्स आलं, पण त्या टर्म राईट साईडला आहेत का, इथं प्रूफमध्ये नाही आहेत, लेफ्टला आहेत, त्यामध्ये इकडं आणायचं, म्हणजे काय येईल, कॉस स्क्वेअर एक्स डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर टू वाय प्लस आहे तो इथे येऊन मायनस होईल, मायनस टू एक्स आहे तो इकडं येऊन प्लस टू एक्स होईल, आणि राईट साईडला इज इक्वल टू काय राहील, झिरो राहील. म्हणजे याच्यावरनं जे प्रूफ करायचं होतं ते मिळालं का बघा बरं, असे बारीक सारीक ॲडजस्टमेंट्स फक्त असतात, ते जरा काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागतं या एक्झाम्पलमध्ये. अजून एका लेक्चरमध्ये आपला हा टॉपिक संपेल, म्हणजे एक्झाम्पल बरीच आहेत या टाईपची, आता चार झालेले आहेत, मी अजून थोडी एक्झाम्पल घेते त्याच्यातली, म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये होतील तेवढी घेऊया, म्हणजे मग हा टॉपिक आपला संपेल लक्षात येते सगळ्याच्या. मग ही एक्झाम्पल बघा लक्षात येते का, नेक्स्ट लेक्चरला आणि राहिलेली एक्झाम्पल बघा.